नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। आज 27 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो त्यांचा जन्मदिवस। आणि हाच दिवस आपण 2013 पासून शासन निर्णयापासून आपल्याकडे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। कन्फ्यूज व्हायचं नाही, मराठी भाषा दिन 1 मे, मराठी भाषा गौरव दिवस एक प्रकारे 27 फेब्रुवारी। आता कोण होते कुसुमाग्रज, त्यांच्या बाबतीमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी। त्यांना 1974 साली नटसम्राट या लेखनासाठी साहित्य अकॅडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं। 1987 ला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। 1991 ला त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं। आणि महत्वाचं म्हणजे 1964 मारगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। त्यानंतर 2010 आपल्या मराठी भाषेच्या सांस्कृतिक धोरणामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा। त्यानंतर एक प्रकारे 21 जानेवारी 2013 ला शासनाने निर्णय केला आणि 2013 पासून मराठी भाषा गौरव दिवस आपण साजरा करतो। तुम्हाला सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। असेच जर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर अनअकॅडमी यूट्यूब चॅनल, अनअकॅडमी टेलिग्राम चॅनल आणि मला अनअकॅडमी ऍपवर फॉलो करा। धन्यवाद।